स्वागत आहे आपलं टेस्टी डिश मराठीमध्ये तर आज आपण टोमॅटोपासून एक वेगळी अशी टोमॅटोची भाजी किंवा तुम्ही ह्याला टोमॅटोची चटणी असंही म्हणू शकता तर चला ही टोमॅटोची भाजी किंवा चटणी कशी करायची ते आपण पाहूया त्याकरता मी स्वच्छ धुवून घेतलेले तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत तर हे जे टोमॅटो आहेत ह्या टोमॅटोच्या वरती आपण सुरीने असे कट मारून घ्यायचे तर आता तिन्ही टोमॅटोना मी असे सुरीने कट मारून घेते तीनही टोमॅटोना असे कट देऊन झाले आहेत आणि मी थोडंसं पाणी एका पातळीमध्ये गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये हे टोमॅटो आपण टाकून हे शिजवून घ्यायचे तर शिजल्यानंतर पहा टोमॅटोची साल अशी आपोआप निघते जे आपण कट दिले होते ते कट दिल्यामुळे टोमॅटोची साल आपल्याला लगेच काढता येते तर आता हे टोमॅटो एका मी प्लेटमध्ये काढून घेते हे टोमॅटो गरम आहेत तुम्ही टोमॅटो थंड करून मग ह्या टोमॅटोची साल काढलीत तरी चालेल मी आता ह्या टोमॅटोची साल अशी काढून घेते ही साल लगेच निघते बघा आपण जे असे कट दिले होते त्या कट दिल्यामुळे ही साल लगेच अशी निघते आता साल काढून झाली आहे आणि टोमॅटोच्या वरती हा जो काळा भाग आहे हा भाग आपण काढून घ्यायचा आता काय करायचं तर सुरीच्या साह्याने हे टोमॅटो असे आपण स्मॅश करून घ्यायचे तुम्ही ह्याचे छोटे छोटे असे काप करून घेतले तरी चालेल तर बघा आता मी असे ह्याचे लहान लहान काप करून घेते आता टोमॅटोचे असे बारीक असे काप झाल्यानंतर ही जी टोमॅटोची प्युरी आहे ही आपण एका पातेल्यामध्ये घालून घ्यायची आणि ह्याच्यामधलं पाणी आटेपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं आता टोमॅटोमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाही आणि ते असे ड्राय झालेले आहेत तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात आठ कढीपत्त्याची पाने आता ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेली थोडंसं आलं थोडासा लसूण ठेचून घेतलेला हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित परतलेलं आहे आलं लसूण आणि आपल्या मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं त्यामध्ये एक चमचाभर लाल तिखट एक चमचा आपलं घरगुती लाल तिखट चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा हिंगपूड एक चमचाभर साखर त्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना टोमॅटोची चटणी खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो त्यांनी टोमॅटोची भाजी करताना चटणी करताना साखर ही घालायचीच थोडीशी हळद घालायची आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जो टोमॅटोचा हा पल्प शिजवला होता तो पल्प ह्या मसाल्यामध्ये घालून असा फ्राय करून घ्यायचा तर अगोदर हा आपला पल्प आहे हा टोमॅटोचा हा शिजलेलाच आहे तर आपण थोडासा ह्या मसाल्यामध्ये हा परतून घ्यायचा आहे आता ह्याला जास्त शिजण्याची गरज नाही आहे तर जे मिठाचं आणि साखरेचं पाणी आहे ते पाणी फक्त आटेपर्यंत आपण ह्याला शिजवायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की ह्यामध्ये थोडेसे टोमॅटोच्या अशा फोडी राहिलेल्या आहेत तर तुम्ही अशा चमच्याच्या सह्याने स्मॅश करून ह्या अशा फोडू शकता तर आता ह्यातलं पाणी आहे ते पूर्ण आटलेलं आहे आता ही आपली चटणी तयार झाली आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया बघा मी ही टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी ही सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे चटपटीत अशी ही टोमॅटोची तुम्हाला चटणी कशी वाटली मला कमेंट लाईक सबस्क्राईब करून नक्की कळवा परत भेटूया अशाच एका छान बरोबर धन्यवाद